भाजणीची चकली म्हटली ना की त्याची जी भाजणी आहे ना ती एकदम परफेक्ट अशी झाली पाहिजे त्याचं प्रमाण देखील एकदम परफेक्ट पाहिजे तरच आपली चकली एकदम टेस्टी आणि खमंग अशी तयार होते तर रामराम मंडळी मी हर्षतेचा तुमच्या सारांचं सा उदरभरणमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करतो आणि आज मी तुम्हाला एकदम परफेक्ट चकलीची भाजणी कशी तयार करायची हे दाखवणार आहे उदरभरणला सबस्क्राइब करून घंटी जरूर वाजवा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल चकलीची भाजणी करण्यासाठी आपण इकडे एक किलो जाडा तांदूळ घेतला आहे हा स्वच्छ साफ करून घेतला आहे त्यानंतर आपण इकडे पाव किलो मुगाची डाळ घेतलेली आहे पाव कप जिरे पाव कप धणे एक कप पोहे घेतल्यात जाडे पाव किलो उडदाची डाळ आणि अर्धा किलो चण्याची डाळ हे सर्व साहित्यांचं प्रमाण तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला भेटेल सगळ्यात आधी ना आपण इकडे तांदूळ भाजून घेणार आहोत आता इकडे एक किलो तांदूळ आहेत म्हणून मी अर्धे अर्धे करून दोन भागमध्ये भाजून घेणार आहे तांदूळ भाजताना आपल्याला खूप लालसर असे नाही भाजायचे आहेत साधारणपणे एक छान असा भाजल्यासारखं असं दिसले आपले तांदूळ की आपण लगेच काढून घेणार आहोत तर हे बघा इकडे आपले तांदूळ एक सात ते आठ मिनटात भाजून व्यवस्थित तयार झालेले आहेत मीडियम फ्लेमवरती आपण भाजलो होता आता आपण हे तांदूळ आहेत एक ना हे एका परातमध्ये काढून घेऊया आणि ते थंड करत ठेवायचेत आपले तांदूळ भाजून झाले आहेत आता यात आपण चण्याची डाळ भाजून घेऊया चण्याची डाळ भाजताना आपण ती छान अशी तांबूस कलर येईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जेणेकरून आपली चकलीला छान असा खमंगपणा येतो आणि कुठेही चण्याच्या डाळचा कच्चा फ्लेवर येत नाही तर चण्याची डाळ भाजायला थोडा वेळ लागतो इकडे एक दहा ते बारा मिनटं झालेली आहेत आणि आपली चण्याची डाळ व्यवस्थित भाजून झाली आहे त्याला छान असं तांबूस कलर देखील आलेला आहे आता आपण हेही परातमध्ये काढून घेऊया आता आपण इकडे मुगाची डाळ भाजून घेणार आहोत मुगाची डाळ देखील आपल्याला थोडीशी तांबूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायची आहे साधारणपणे एक छान असा सुवास येतो की आपल्याला समजते आपली डाळ भाजून झाली आहे इकडे एक सात ते आठ मिनटं झाली आहेत आपली मुगाची डाळ छान अशी भाजून झालेली आहे आता आपण ती देखील परातमध्ये काढून घेऊया आता आपण यात उडदाची डाळ छान अशी व्यवस्थित भाजून घेणार आहेत उडदाच्या डाळीचा छान असा सुवास येईपर्यंत आणि थोडासा कलर बदलेपर्यंत साधारणपणे तांबूस कलर येईवर आपण ही डाळ व्यवस्थित भाजून घ्यायची आहे इकडे सात ते आठ मिनिटं झाली आहेत आपली डाळ व्यवस्थित भाजून आहे आता ही डाळ सुद्धा आपण परत मध्ये थंड करण्यासाठी म्हणून काढून घेऊया आता आपण इकडे जिरं भाजणार आहोत तर जिरं हे लगेच भाजलं जाते गॅसची फ्लेम अजिबात फास्ट नाही ठेवायची नाही तर जिरं करपून जाईल जिराचा छान असा सुवास येतोय आणि एक तीन ते चार मिनिटात हे भाजून तयार झालेलं आहे आता हे देखील आपण परात मध्ये थंड होण्यासाठी म्हणून काढून घेऊया आता आपण इकडे धणे भाजून घेणार आहेत धण्याचा देखील छान सुवास येईपर्यंत आपण भाजून घ्यायचा तर इकडे एक चार मिनटं झाली आहेत आपल्या धण्याचा कलर देखील थोडासा बदलला आणि छान असा सुवास सुद्धा येतोय आता आपण हे देखील परातमध्ये मध्ये दे थंड होण्यासाठी म्हणून काढून घेऊया आता आपण इकडे आपले पोहे भाजून घेणार आहेत हे जाडे पोहे घेतलेले आहेत तर इकडे तीन ते चार मिनटं झाले आहेत आपले पोहे छान असे भाजले गेलेले दिसतात आता हे देखील आपण परातमध्ये मध्ये काढून घेऊया हे जे सर्व साहित्य आपण भाजून घेतलं हे आपण परातमध्ये थंड होण्यासाठी म्हणून काढून घेतलेलं होतं आता ते व्यवस्थित मिक्स करून आपण गिरणीमध्ये छान असं बारीक पीठ दळून आणायचं आहे आणि हे पीठ तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये वर्षभर देखील स्टोर करू शकतात तुम्हाला आजचा चकलीच्या भाजणीचा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा आणि अशाच काही छान छान रेसिपीजसाठी उदरभरणला जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर हा रेसिपी व्हिडिओ तुम्ही तुमचे फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर नक्की शेअर करा